त्या आंदोलनाला मी भेट दिली आणि त्यांना शब्द दिला की त्यांनी उद्या आंदोलनाचं स्वरूप जे ते ठरवतील त्यांच्यासोबत मी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वजण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ते त्यांच्याबरोबर उभे राहतील, त्यांच्या मागण्या धरून ठेवतील। त्यांच्या मागण्या काय माझ्यासाठी नवीन नाही। 2018 एलईडीच्या विरोधामध्ये जे आंदोलन उभं केलं ते आंदोलन आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। तेव्हाही त्यांची हीच मागणी होती की एलईडीच्या विरोधात ते आंदोलन उभं राहावं आणि प्रचंड मोठा मोर्चा इकडे 2018 फेब्रुवारीला मालवणामध्ये आपण घेतला। आज पण त्यांच्या त्याच मागण्या आहेत की काही केलं तरी ती एलईडी फिशिंग बंद व्हावी। 12 नॉटिकल माईल आणि 25 नॉटिकल माईल आम्ही मासेमारी करावी कुठे? आम्हाला स्वातंत्र्य कुठे मिळेल मासेमारी करायला हे अजूनपर्यंत पारंपरिक मच्छीमारांना कळत नाही। तेव्हापासून त्या संदर्भात आमदार वैभव नाईक खोटा बोलला, आमदार वैभव नाईक काही करू शकला नाही, नुसतं मच्छीमारांच्या समोर जाऊन बोर्ड बोलून कुठल्या तरी अधिकाऱ्याला फोन लावून तो विषय तसा झोपून ठेवला आणि वैभव नाईकची अवकाश सुद्धा नाही हा विषय सोडवण्याची। खासदार विनायकरावचा प्रश्नच येत नाही, कारण का त्याला हा विषय माहिती आहे नाही माहिती आहे हेही मला माहिती आहे। कधी मच्छीमारांची बाजू घेताना मी ऐकलेलं नाही। आता पण इंटरनॅशनल वॉटरचा जो 25 नॉटिकल माईलचा जो विषय आहे, अधिकारी मच्छीमारांना खोटं बोलतायत की हा म्हणे केंद्र सरकारने लिहून दिलाय की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी जाऊ शकत नाही। अशी कुठलीही ऑर्डर मी केंद्रात काम केलेलं आहे किंवा वाचण्यामध्ये 2014 ते आतापर्यंत माझ्या वाचण्यामध्ये कुठे आलेली नाही किंवा केंद्र सरकारने ठरवलेली एक बाउंड्री आहे मच्छीमारांसाठी, असं कुठलाही लेखी GR नाही, नोटिफिकेशन नाही, काही नाही। इकडचा जो अधिकारी आहे फिशरीजचा तो राज रोजपणे आमच्या मच्छीमारांची खोटं बोलतो की म्हणे केंद्र सरकारकडे तुम्ही जा, इकडचा पारंपरिक मच्छीमार केंद्र सरकारकडे जाऊ शकतो। लेखी कसलंही आश्वासन नाही, ते बिचारे तडफडत बसले तिकडे 4 दिवसापासून। फक्त मंत्र्यांचे फोन येतात, व्हिजिट येतात। मच्छीमारांचे प्रश्न जे 2014 होते, ज्याच्यासाठी 2014 ते झगडत होते, आज पण तेच प्रश्न आहे। एकही प्रश्न मच्छीमारांचा त्याच्यामध्ये सुटलेला नाही आणि म्हणून आम्ही पारंपरिक मच्छीमारांच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी मी तिकडे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत गेलो होतो आणि उद्या या अधिकाऱ्यांना भेटायलाही बोलवलं। जर इकडे काम व्यवस्थित झालं नाही, बाहेरच्या मोठी धुडघूस घालत असतील तर उद्या फिशरीज डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये साप सोडायला सुद्धा आम्ही कमी पडणार नाही। मग आला आमच्यावर 353 घाला, कसलाही केसेस घाला, जर अधिकारी पैसे घेऊन इकडे जर बोटी सोडत असतील बाहेरच्या तर मग आमच्या मच्छीमारांनी जायचं कुठे? आमदार खासदाराची अवकाश नाही प्रश्न सोडवण्याची, पाण्यामध्ये बाउंड्री लावू शकत नाही, गस्त आहे की नाही आहे हेच देखील कळत नाही। अशा परिस्थितीमध्ये तिकडे मच्छीमार मारायला टेकला आमचं पारंपरिक, माता भगिनी तिथे रडतायत, आत्मदहन करून असं सांगतायत, तुमच्याच कॅमेरा समोर सगळ्यांनी स्टेटमेंट दिलंय महिलांनी की जीव देण्याची परिस्थिती आली आहे, तरी शासन जागा होत नाही, पालकमंत्र्यांना काही घेणं घेणं नाही, कारण का पालकमंत्र्याच्याच मतदारसंघामध्ये एलईडी मोठ्या प्रमाणात आहे। पालकमंत्री हे विषय सोडू शकत नाही, कारण का पालकमंत्रीच पॅकेट घेतो एलईडीवाल्यांकडून, म्हणून पालकमंत्री तुमच्या सेवेसाठी येणार नाही हे सांगण्याचं काम आता आम्ही पारंपरिक मच्छीमारांबरोबर केलं, त्याला विषय सांगितला। उद्या ज्या टोकाच्या भूमिकेमध्ये पारंपरिक मच्छीमारांना उभं राहायचं आहे त्यांच्यासोबत आम्ही उभे राहणार, त्यांची बाजू आम्ही घेणार, अधिकाऱ्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेत सांगणारच,
पण त्यांचा लढा आमचा लढा आहे हे सांगण्याचं काम आता आम्ही त्यांच्यासोबत केलं. यावर आणि इतर कुठल्याही विषयावर आपल्याला काय म्हणायचं